आरती यादव तरुणीच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आरतीवर काल रात्री आचोळी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. मृत आरतीचे वडील राम दुलारे हे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचे तर आई निर्जला देवी ही घरीच असायची. आरतीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. बहीण सानिया वयवर्ष 16, भाऊ अंकित वयवर्ष 12, लहान बहीण आचल वयवर्ष 12 असं तिचं कुटुंब. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ती 10वीनंतर खासगी कंपनीत जॉब करत होती. आरोपी रोहित यादवची आणि तिची ओळख नालासोपारातच झाली. 6 वर्ष ते एकमेकांसोबत मैत्रीच्या स्वरूपात राहत होते. आरतीच्या घरच्यांनीही रोहित आणि आरतीच्या लग्नाला होकार दिला होता. मात्र आरतीच्या घरच्यांनी रोहितने स्वतःचं घर घेतलं पाहिजे अशी अट घातली होती. रोहितला जॉब नसल्याने त्याने असमर्थता दर्शवली आणि माझे कुटुंबीय दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देत आहेत असं सांगून रोहितनेच फारकत घेतल्याचा आरोप आरतीच्या कुटुंबियांनी केला आहे. शनिवारी 8 जूनला रोहितने भर रस्त्यात आरतीला मारहाण केली होती. तिचा मोबाईल फोडला होता आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत आरतीने आचोळी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि रोहितकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिल्याचा आरोप आरतीची बहीण सानिया हिने केला आहे. त्यामुळे रोहित जेवढा दोषी आहे तेवढाच हत्याकांडाच्या वेळी बघ्याची भूमिका घेणारे ते लोक, पैसे घेऊन रोहितला सोडणारे पोलीसही दोषी असल्याचा आरोप सानिया हिने केला आहे. आरती अमारी मला ज्वेलरची चाहिए तो ज्या तिथे काम सळ भाऊ हात बटा तिथे केलं पप्पा राहिला आम्ही संभाले का घरची वाटत निकलण्याची योजना. हां जो जैसे किया है वैसा उसको फजा मिल रहा है. हमार लड़की बहुत अच्छी थी उसको जैसे मैंने रानी के पास कत्ल किया उसको मैं कत्ल करवा वो तक फांसी चाहिए तभी अन्याय मिलेगा. अन्याय नहीं मिलेगा मेरे रानी को. उन्होंने कंप्लेन लिखा और कंप्लेन लिख के बोला कि एवर साइंस में जाओ. हम लोग गए थे तो बोले कि 12 बजे आना था. हम लोग 12 बजे गए थे. बड़े सर आए थे तो बोलते क्या ये लोग का क्या मैटर है. मेरी दीदी बोली कि उसको वो लड़का बोलता है कि मेरी भाभी के साथ मेरी भाभी मेरे लिए लड़की देख रही है उससे शादी होगी तू अपना रास्ता. मेरी दीदी बोली कि ठीक है मैं जब तेरी भाभी तेरे लिए देख रही है रास्ता तो मैं तेरे बीच में क्यों आऊँ. दीदी हट गई. भाई से बात करते आ रही थी मोबाइल पे. मोबाइल पटक के फोड़ दिया और जान से मारने की कोशिश की थी. हम लोगों ने रात को 1 बजे का जाके कंप्लेन भी की थी. कोई पुलिस वाले ने मतलब मराठी में बातचीत की तो बोलती है कि पैसा दे मैं देखो इधर से ये मामला रफा दफा कर देता हूँ. पुलिस ने ये किया था. अगर पुलिस ने अगर उस दिन भी अगर कार्रवाई की होती तो मेरी बहन मेरे साथ होती. आज मेरी बहन मरी नहीं होती. उसको फांसी की सजा चाहिए. 8 तारखेला 8/7/2024 रोजी रात्री 12:15 सुमारास त्याच्या अगोदर पोलीस स्टेशन आली होती. आल्यानंतर तिची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवून घेण्यात आली होती. तरी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला बोलून घेतले व त्या मुलीला सुद्धा बोलून घेतले. तिच्याबरोबर तिची लहान बहीण सुद्धा आली होती. आमचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद बोरसे साहेब व प्रतिबंधक टीम यांच्या समोर त्या मुलाला जो रोहित आहे आरोपी जो रोहित आहे त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. तसेच मुलीने त्याला पोलीस खाट्या सुद्धा दाखवला गेला होता. प्रतिबंधकाची नोटीस दिली. त्यांनी मुलीने त्याच्या सांगितलं आमचं भेटलं माझा मोबाईल दिलेला आहे. तरी या पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली योग्य वेळी व त्वरित कारवाई केली होती. आचोळे पोलिसांनी त्या तरुणावर प्रतिबंधक कारवाई केली होती. त्यांना समज दिली होती अतिशय चुकीचं आहे ते आल्यानंतर योग्य ते आम्ही कारवाई केलेली आहे. जे प्रकरण आम्हाला कायद्यात घ्यायला लागतं त्याप्रमाणे केलेलं आहे.